आज दिनांक 18/8/2023 आपण या ठिकाणी एक लकी ड्रॉच्या माध्यमातून आणि एक ज्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त ॲव्हरेज पडेल त्या शेतकऱ्याचं या ठिकाणी आपण चांदीचं नाणं देऊन या ठिकाणी आपण सन्मान करत असतो. खरं तर आज 16 तारखेला मला वाटतं दशरथ उगले यांचा 16 तारखेला जास्तीत जास्त ॲव्हरेज रेटमध्ये माल गेला होता आणि त्यांचा ते त्या दिवशी अवेलेबल नव्हते दुसऱ्या दिवशी काल. त्याच्यामुळे आज त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की आडत्याचा सन्मान त्यांनी या ठिकाणी केला. खरं तर माझा सन्मान हा माझा सन्मान नसून हा या ठिकाणी कार्यरत असलेल्या अगदी सिक्युरिटीपासून ते अगदी व्यापारी असेल आमचा कामगार असेल या सर्वांचा या ठिकाणी तुम्ही सन्मान केलात त्याबद्दल पीडी चौधरी प्रोटेक्टच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही आणखीन एक इच्छा व्यक्त केली की या ठिकाणी असलेल्या संपूर्ण व्यापारी या व्यापाऱ्यांपैकी एक प्रतिनिधी म्हणून त्या व्यापाऱ्यांचा तुम्ही सन्मान करू इच्छिता. खरं तर आमच्यासाठी खूप ही अभिमानास्पद बाब आहे की शेतकरी या ठिकाणी येऊन ज्यावेळेस समाधानी होऊन ज्यावेळेस एक आडत्याचा सन्मान करतो त्यावेळेस खरं तर ही गोष्ट जी आहे. आणि आपल्याला तसंच बघितलं तर खूप लवकर आपण 1-1.5 महिन्यामध्येच आपण तुमचे आमच्या ज्या कामाची पोचपावती जी आहे ती तुमच्याकडून आम्हाला मिळत आहे. तर मी विनंती करतो की एक सिनियर व्यापारी म्हणून तुम्ही या ठिकाणी येऊन सत्कार स्वीकारावा. काय नाव आहे? भगवान वाघ काय वाजवा जरा सगळ्यांचा. या ठिकाणी आता तुमची किती वेळ आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला जो काही इथला अनुभव आहे आणि तुम्हाला एक आडत्याचा आणि एक व्यापाऱ्याचा एक व्यापारी प्रतिनिधी म्हणून आणि एक आडत्या प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सन्मान का करू वाटला आणि अशी तुमच्या मनामध्ये इच्छा का व्यक्त झाली तुम्ही इतरांना सांग. माझं नाव सुशांत उगले. माझी दुसरी वेळ आहे आज. मी दुसऱ्या वेळेला मानांक तर आम्ही खुश आहे इतक्या म्हणजे शेतकरी राजा झाल्यासारखं आज इथं फील होत आहे आम्हाला. बाकीच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर ते शेतकऱ्याचे हाल बघतात आणि इथं बघतात व्यापारी शेतकरी येतो टवटवी आणि जातो पण टवटवी नाही तर तो घाम पुसून हे करून व्यापाऱ्या मागं पडून त्याच्या मागं पडून थकतो. आज तो एक वाटतं बघा शेतकरी खरंच राजा आहे असं फील झालं त्यामुळं बरं वाटतं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की तुमचा काय कुठंतरी सन्मान करायला पाहिजे. तुम्ही ज्या शेतकऱ्यांचा सन्मान केला तुमचा पण कोणीतरी करायला पाहिजे. खरं तर आमचा सन्मान इच्छा होती की उपकार त्यांचा असं. मी तर म्हणेन वडिलांना एक दिवशी इथं घेऊन या की त्यांनाही आम्हालाही त्यांना भेटायला आवडेल की त्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की आमचा सन्मान या ठिकाणी होत असताना. खरं तरी आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी तर सांगितलं मागच सांगितलं की 1-1.5 महिना फक्त झाला आणि 1-1.5 महिन्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना जर येत असेल तर आम्ही नक्कीच ती जोपासायला यापुढेही नक्की आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे आणखी जर काय तुम्हाला आता इथं जर आम्ही आमच्या पद्धतीने बऱ्यापैकी सुधारणा करण्याचा तर आम्ही प्रयत्न केलाच आहे. आणखीन तुमच्या नजरेमध्ये जर तुम्हाला काय वाटतं की आणखी याच्यामध्ये सुधारणा करण्यासारखे आहे तर तुम्ही आम्हाला नक्की सूचना करू शकता. धन्यवाद. इथं कोण देणार नाही आता काय